उपाशी पोटी काजू खाल्ल्याने काय होते याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण व्यायाम केल्यानंतर बऱ्याचदा सकाळी उपाशी पोटी ड्रायफ्रूट्स खातो आपल्याला माहिती आहे की बदाम खाल्ल्याने आपल्याला खूप चांगले चांगले व्यवस्थित फायदे होतात परंतु काजू खाल्ल्याने आपल्याला काय होते तर या विषयाची माहितीसुद्धा जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे तर ती माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो काजू खाल्ल्याने सुद्धा आपल्याला चांगले व्यवस्थितपणे खूप सारे फायदे होतात परंतु तीन महत्त्वाचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला फायदा म्हणजे मित्रांनो उपाशीपोटी काजू खाल्याने तुमची हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते मित्रांनो हाडे जर मजबूत असतील तर नक्कीच आपल्याला जी शारीरिक जी क्षमता आहे जी काम करण्याची क्षमता आहे किंवा किंवा जी, जी आपल्याला कधी कधी कमजोरी वाटते तर ती जाणवत नाही काजू खाल्ल्याने मित्रांनो दुसरी जी आपल्याला फायदा होतो तर आपल्याला कधीही गॅसची समस्या जाणवत नाही काजू खाल्ल्याने आपल्याला ज्या गॅसच्या समस्या आहे ती दूर होण्यासाठी मदत होते सोबतच मित्रांनो बऱ्याच पिंपल्सच्या समस्या असतात आणि बऱ्याचांचा चेहरा हा ऑइली जास्त करून जाणवतो तर काजू खाल्याने पिंपल्सची समस्या आणि चेहरा जो ऑइली जाणवतो जास्त करून या समस्यासुद्धा दूर होण्यासाठी मदत होते तर उपाशीपोटी काजू खाल्ल्याने हे खूप सारे महत्त्वाचे फायदे होतात नक्कीच मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेलच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू